नमस्कार यूट्यूब फॅमिली, घर खरेदी करणं हा खूप महागडा व्यवहार असतो। ही दीर्घकालीन गुंतवणूक असते, त्यामुळे त्यात पैसे गुंतवण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची बारकाईने तपासणी करायला हवी। कोणतीही प्रॉपर्टी वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, तर आजच्या या व्हिडिओमध्ये ती कागदपत्रे कोणती आहेत हे जाणून घेऊयात। पहिली म्हणजे टायटल डॉक्युमेंट। हा असा डॉक्युमेंट आहे जो प्रॉपर्टीची मालकी ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो। दुसरी म्हणजे एनकमरन्स सर्टिफिकेट। हा डॉक्युमेंट त्या प्रॉपर्टीवर कर्ज आहे की नाही हे सांगतो, प्रॉपर्टी कर्जमुक्त असल्याची खात्री करावी। तिसरी म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती। घराच्या सध्याच्या मालकाकडून प्रॉपर्टी टॅक्सची पावती मागवा, यावरून ती कॉलनी किंवा ते सेक्टर वैध आहे की नाही हे देखील समजेल। चौथी म्हणजे सेल्स डीड। सेल्स डीड काळजीपूर्वक तपासा। ओनरशिप ट्रान्सफरसाठी हे मुख्य कागदपत्र आहे। यामध्ये दोन्ही पक्षांचे नाव आणि वय, पत्ता आणि संपत्तीची माहिती देण्यात आलेली असते। आणि पाचवे डॉक्युमेंट म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी। जर तुम्ही थेट मालकाकडून प्रॉपर्टी खरेदी करत नसाल तर तुम्ही विक्रेत्याची पॉवर ऑफ अटर्नी तपासली पाहिजे। यावरून त्या मालमत्तेची विक्री करण्याचे अधिकार त्याला खरोखर आहेत की नाही हे स्पष्ट होईल। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।